सतत सतत काहीतरी कारण देऊन वस्तुस्थिती आणि सत्य जे आहे त्याच्यापासून मार्ग अवलंबला जात आहे. आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांसमोर एक प्रकरण असताना सगळी वस्तुस्थिती स्पष्ट असताना परत परत काहीतरी कागदपत्र मागायचे काहीतरी अर्ज करायचे हे योग्य नाही असं माझं म्हणणं. 40 याचिका आहे, काही वेळेस 22 याचिकांचा एक मंच आहे, वेगवेगळ्या आमदारांनी वेगवेगळ्या याचिका केलेल्या, त्याचप्रमाणे अपक्ष आमदारांचा थोडासा विषय वेगळा आहे. पण आता संपूर्ण असंविधानिकता जेव्हा निर्माण झालेली आहे तेव्हा पूर्ण असंविधानिक पद्धतीने कार्यकाळ पूर्ण करण्याचा सुद्धा विक्रम होऊ शकतो आणि त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका असल्यामुळे तिथे तो विषय तेव्हा मांडला. परंतु हा वेळ काढूपणा आहे, अशा प्रकारे विलंब लावणं प्रशासनाच्या गव्हर्नन्स आपण म्हणतो त्याच्या दृष्टीने चांगला नाही. आणि सतत सतत काहीतरी कारणं देऊन वस्तुस्थिती आणि सत्य जे आहे त्याच्यापासून मार्ग अवलंबला जात आहे. कदाचित सूचनांवरून काही जण असे वागत असतील परंतु हे वागणं चुकीचं आहे असं मला वाटते. बेकायदेशीरतेला कटपाणी घालण्यासाठी कुणीतरी काम करणं ते बरोबर. अरे भाई थांबलं गेलेले होते आणि त्याच्यामुळे ते अपात्र ठरणार. मग तू त्यांना अपात्र ठरवायचं काय? ऑलरेडी सर्वोच्च न्यायालय त्याबद्दलची कार्यवाही फक्त राहुल नार्वेकर यांना करायची आहे. आणि म्हणून विधानसभा अध्यक्षांसमोर एक प्रकरण असताना सगळी वस्तुस्थिती स्पष्ट असताना परत परत काहीतरी कागदपत्र मागायचे काहीतरी अर्ज करायचे हे योग्य नाही असं माझं म्हणणं. सर आतापर्यंत किती याचिका एकूण दाखल झाली? 40 याचिका आहे, काही वेळेस 22 याचिकांचा एक मंच आहे, वेगवेगळ्या आमदारांनी वेगवेगळ्या याचिका केलेल्या, त्याचप्रमाणे अपक्ष आमदारांचा थोडासा विषय वेगळा आहे की आम्ही अपक्ष आहे मग आम्ही डिस्क्वालिफाय किंवा अपात्र ठरू शकतो का असा त्यांचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांच्यासुद्धा याचिका आहे आणि या सगळ्या याचिकांचा एकत्रित विचार केला जाऊ शकतो असा अर्ज आम्ही दिलेला आहे मूळ शिवसेना पक्षातर्फे. आणि त्याच्यावर राहुल नार्वेकर हे युक्तिवादानंतर निर्णय घेतील की सगळ्या याचिका एकत्रित चालवल्या जाऊ शकतात का. सगळ्या याचिका एकत्रित चालवण्याचा उद्देश एवढाच आहे की वेळ वाचला पाहिजे आणि जी काही कायदेशीर स्पष्टता आहे ती सगळ्या प्रकरणांमधली एक स्वरूपात आणि एक सुरी अशा स्वरूपाची आली पाहिजे. प्रक्रिया लांबवण्याचा मुद्दा प्रयत्न होता हे मी आत्ताच सांगितलं. प्रक्रिया जर लांबली नाही तर हे अपात्र ठरतात आणि अपात्र ठरले तर मग जे आता अजितदादा परत भाजपसोबत जाऊन मिळालेले आहे त्यामुळे मेजॉरिटी जर त्यावेळेसची अपात्र आमदारांना वजा करून जर मेजॉरिटी होत असेल तर परत सरकार टिकेल नाही तर सरकार पडेल. विधानसभा विसर्जित व्हायला काही वर्षापेक्षा कमी कालावधी बाकी आहे असं झालं आणि तोपर्यंत निकाल लागला नाही तर काय पद्धतीची कायदेशीर बाबी पुढची आहे? न्यायालयामध्ये याबद्दलची खरं तर याचिका प्रलंबित आहे की लवकरात लवकर राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली पाहिजे या संदर्भातली मागणी करण्यात आलेली आहे. पण आता संपूर्ण असंविधानिकता जेव्हा निर्माण झालेली आहे तेव्हा पूर्ण असंविधानिक पद्धतीने कार्यकाळ पूर्ण करण्याचा सुद्धा विक्रम होऊ शकतो आणि त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका असल्यामुळे तिथे तो विषय तेव्हा मांडला. बाहेर आलेला आहे, सुनावणी सुरू आहे, संपली का पुढची? सुनावणी आता संपली आहे आणि 2 आठवड्याचा वेळ त्यामुळे तारीख जी आहे सगळ्यांचे काही डॉक्युमेंट्स आहेत एकमेकांशी एक्सचेंज झाले पाहिजे 1 आठवड्यामध्ये आणि कोणाला त्याच्यावर काही म्हणणं सांगायचं ते पुढच्या 1 आठवड्यात परत केलं पाहिजे आणि 2 आठवड्यानंतर पुढची सुनावणी सुरू आहे. तारीख वगैरे काय सांगण्यात आली? तारीख नंतर सांगतील पण 2 आठवड्याची वेळ दिली. एकंदरीत नूर काय दिसतो अध्यक्ष की पुढे न्यायाचा विषय की विजट ठेवायचा? नाही, अध्यक्षांनी प्रक्रियावाद आता स्वीकारलेला आहे, ज्याला आपण प्रोसिजरल आस्पेक्ट म्हणतो, तो प्रक्रियावाद स्वीकारलेला आहे आणि तो प्रक्रियावाद सोयीचा म्हणून स्वीकारलेला आहे की कोणी काही डॉक्युमेंट मिळाले नाही असा आरोप केला किंवा आक्षेप घेतला तर ते लगेच मान्य करायचं अशा पद्धतीने त्यांचं एक म्हणणं बरोबर आहे की प्रक्रिया पूर्ण करून नंतर मला स्मूथ पद्धतीने पुढची कार्यवाही करायची आहे असा त्यांचा जो कायदेशीर उद्देश आहे तो बरोबर आहे परंतु वेळ मागणाऱ्यांचा उद्देश अत्यंत चुकीचा आहे.